कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तू मला परत कधीच भेटणार नाहीस. किती वर्ष मी तुला भेटायची वाट बघते, तुझे फोटोज बघून जगते. तू मला सोडून गेलास तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. तुला विसरण्याच्या ईर्षेपायी मी जगातली सगळी सुख मिळवली, पैसा कमावला. त्या बाईने ते सुखही माझ्याकडनं हिरावून घेतलं. सोडणार नाहीये तिला. अश्विनी वाघमारे तिच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तिच्या मुली. तिच्या मुलींसाठी ती वाटेल ते करू शकते. तिच्या मुलींना जेव्हा जेव्हा ती हवी आहे तेव्हा तेव्हा ती अवेलेबल होते. आणि प्रत्येक वेळी मुलींनी काही चुका केल्या किंवा काही बरोबर जरी केलं तरी त्यांच्या कौतुकासाठी ती कायम तत्पर असते. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा माणूस तिच्या आयुष्यातला म्हणजे तिचा नवरा. तिच्या नवऱ्यावर तिचं प्रचंड प्रेम, म्हणजे तिच्या नवऱ्याला ती मरणाच्या दारातून सुद्धा परत आणू शकते इतकं प्रेम आहे तिचं तिच्या नवऱ्यावर. तिचा नवरा हा तिचा स्वाभिमान आणि कोणत्याही परिस्थितीत तो ती दुखवू देत नाही. त्यानंतर घरातली खरं तर सगळीच माणसं महत्वाची आहेत, पण सासू सुद्धा तितकीच महत्वाची आहे तिच्यासाठी, कारण तिची ती खूप काळजी घेते. तिची औषधं, तिला काय हवं नको, तिचं जेवण खाण सगळं सगळं व्यवस्थित बघते. एक अतिशय उत्कृष्ट सून म्हणता येईल तिला. त्यानंतर हा तिचा आपण वीक पॉइंट म्हणू शकतो, ते म्हणजे तिचा स्वतःचा व्यवसाय, तिचं पार्लर. या पार्लरसाठी सुद्धा तिने खूप कष्ट केलेत. स्वप्न होत तिचं स्वतःच काहीतरी उभं करण्याचं. अतिशय डेडिकेटेडली काम करते ती तिच्या पार्लरसाठी आणि प्रामाणिकपणे. इकडचा पैसा तिकडं नाही, तिकडचा पैसा इकडे नाही. अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे तिने तिच्या या बिझनेससाठी. पण माणूस कुठेतरी चुकतो ना, तशीच ही पण चुकते. जरा बावळट आहे डोक्याने, म्हणजे इतका इमोशनली विचार करते ना स्वतःच्या बिझनेसच्या बाबतीत. आणि त्याच इमोशन्स पायी तिने अनेक वेळेला बिझनेसमध्ये स्वतःचं नुकसान सुद्धा करून घेतलंय. आणखीन एक महत्वाची व्यक्ती आहे खरं तर तिचा भाऊ. एखाद्या बाईचं लग्न झाल्यानंतर तिचं माहेर तुटतं असं म्हणतात, पण हे भाऊ बहीण कायम आहेच आहेत एकमेकांसाठी. तिच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम निर्माण झाला की हा दत्त म्हणून उभाच असतो तिचा सख्खा भाऊ. तिच्या या भावाने कदाचित त्याच्या बायकोलाही तितकं महत्व दिलं नसेल जितकं त्याच्या बहिणीला म्हणजे अश्विनी वाघमारेला महत्व दिलंय. आणि या सगळ्याला बांधून ठेवणारं असं तिचं घर. तिचं आयुष्य हे तिच्या माणसांमध्ये आणि तिच्या घरामध्ये गुरफटलंय. जेवढी तिला तिची माणसं महत्वाची आहेत तेवढंच ते छोटंसं का असे ना, पण घरही तितकंच महत्वाचं आहे तिला. त्या घरासाठी सुद्धा वाटेल ते करायला तयार आहे ती बाई. अशी ही अश्विनी वाघमारे. साधी असली तरी सुद्धा कॉन्फिडन्स प्रचंड आहे, त्यामुळे तिच्या आयुष्यात सहजासहजी शिरणं हे शक्य नाही. म्हणजे अश्विनी वाघमारेच्या आयुष्यात जर आपल्याला शिरायचं असेल तर तिचा सगळ्यात मोठा जो वीक पॉइंट आहे त्याच्यावर आपल्याला वार करायला हवा. तिचं पार्लर, तिच्या बिझनेसवर आपण सगळ्यात पहिल्यांदा वार करायचा. ज्येष्ठमत 3 किलो, गिलो 5 किलो,
गेलोय 5 किलो. अश्विनी अगं, आपण सांगितलेल्या ऑर्डर पेक्षा खूप जास्त ऑर्डर आहे ही. अगं गेलोय 5 किलो, रक्तचंदन पण जास्त आलंय, हे सगळं आपण नव्हतं मागवलं. जास्त आलंय? अगं असं कसं होईल, त्या सप्लायरने आपण जेवढी ऑर्डर केली तेवढेच पैसे माझ्याकडनं घेतले, जास्तीचे पैसे घेतलेच नाहीयेत. मला वाटतं काहीतरी कन्फ्युजन आहे, तू प्लीज फोन करून विचार ना. करते मी फोन. हॅलो, मी अश्विनी वाघमारे बोलते. हा मॅडम बोला ना. सर, तुम्ही मला ना चुकीची ऑर्डर दिली आहे, माझ्याकडे जास्तीचं रॉ मटेरियल आलंय आणि तुम्ही त्याचे पैसेही नाही घेतलेत. तुम्ही जे एक्स्ट्रा सामान घेतलेलं आहे ना, त्याचं पेमेंट मीरा मॅडमने केलेलं आहे. मीरा मॅडमने? नाही म्हणजे त्यांनी का पैसे दिले, ऑर्डर तर माझी होती ना. असं छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांना मीरा मॅडम मदत करतात आणि तशीच मदत तुम्हाला केलेली आहे. नाही, त्यांचा हेतू चांगला असेल, पण मी पैसे आणून देते एक्स्ट्रा रॉ मटेरियलचे, ऑर्डर माझी आहे ना. हो, असू देत ना मॅडम. आणि ते मटेरियल असं पण काही वेस्ट नाही जाणार आहे, प्लीज परत नका आणू, आणि ते मीरा मॅडमलाही आवडणार नाही. सर, जेनी अगं, त्या मीरा मॅडमने आपल्यासाठी एक्स्ट्रा रॉ मटेरियल पाठवून दिलं, असं कसं करू शकतात? कमाल आहे त्यांची. ठीक आहे, पण जे एक्स्ट्रा पैसे आहेत ना ते मी जाऊन देते अगोदर. तू सगळा हिशोब लिहून ठेव. हो हो, तू जा, मी बघते. कार्ड मी पर्स मध्येच. आहे ना? हो आहे. हा, मी जाऊन येते. ओके, तोपर्यंत बघा. हो, मी बघते. मॅडम, दुपारी कोर्टात हिअरिंग आहे, तुम्ही येणार आहे ना? नाही. मॅडम, तुम्ही के के सरांच्या हिअरिंगला नाही येणार आहे का? मी तिकडे नाही येऊ शकत. तुमच्या सरांना नेहमी रुबाबात पाहिलंय मी, त्यांना असं बेड्या ठोकलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यात नाही बघू शकत. तू जा आणि तिथे काय होत आहे ते मला कळवत रा. ठीक आहे मॅडम. हॅलो मीरा मॅडम, शीतल बोलतीये. कळलं, बोल काय काम आहे. मॅडम, तुमची आणि अश्विनी वाघमारेची भेट झाली का? जसं ठरलंय तसंच झालंय, पण अजून तिचा कॉल बॅक आला नाही. काही नाही हो मॅडम, तिचा स्वाभिमान तिला कॉल करायला भाग पाडेल, येईल तिचा फोन. बरं मॅडम, ठेवते हा फोन. शीतलला अश्विनी बद्दल एवढा कॉन्फिडन्स कसा? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.